गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, काल आपण प्रॅक्टिस सेट 2.6 मधले पहिले 3 क्वेश्चन बघितले होते. आज आपण त्यापुढील प्रश्न बघणार आहे. ठीक आहे, तर आपण काल ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन हा टॉपिक सुरू केला होता. तर क्वाड्रेटिक इक्वेशनचा वापर कुठे होतो? तर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जे आहेत व्यवहारामधले, ते सॉल्व करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. ठीक आहे, तर बघा एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे. आता विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 इयर्स. विवेक इज ओल्डर, ओल्डर म्हणजे काय? मोठा. विवेक हा किशोरपेक्षा मोठा आहे. किती वर्षांनी? 5 वर्षांनी. मग माहिती कोणाची दिली आहे बेटा? विवेकची. मग तुम्हाला किशोरला एक्स मानावं लागेल. ही टेक्निक लक्षात ठेवा. विवेकची माहिती दिलेली आहे, मग किशोरला एक्स मानावं लागेल. ठीक आहे, मग आता इथे कन्सिडर करतोय मी, कन्सिडर प्रेझेंट एज of किशोर बी एक्स इयर्स. किशोर एक्स वर्षांचा आहे, मग विवेक त्यापेक्षा 5 वर्ष मोठा आहे. मग विवेकचं काय असेल वय बघा? देअरफोर प्रेझेंट एज ऑफ विवेक इज एक्स प्लस 5 इयर्स. 5 वर्षांनी तो मोठा आहे. पुढे काय म्हटलंय बघा? द सम ऑफ द रेसिप्रोकल्स ऑफ देअर एजेस इज 1/6. त्यांच्या वयाचा रेसिप्रोकलची आपल्याला बेरीज करायची आहे. ती बेरीज आहे 1/6. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. तर मी काय करतोय? दोघींचा एजेसचा रेसिप्रोकल घेऊन ॲडिशन करून घेतोय. ठीक आहे, लक्षात घ्या. आता सम ऑफ रेसिप्रोकल्स ऑफ देअर एजेस इज इक्वल टू, तर किशोरचं वय एक्स, त्याचा रेसिप्रोकल 1/x, आणि विवेकचं एक्स प्लस 5, त्याचा रेसिप्रोकल 1/x+5. आता कंडिशन यूज करतोय मी, अकॉर्डिंग टू कंडिशन. तर कंडिशन काय? दोघींची जी ॲडिशन आहे ती 1/6 आहे. सो 1/6 एक्स प्लस 1/x+5 इज इक्वल टू 1/6. तर आपल्या इथे दोन स्टेप कंप्लीट झाल्या. पहिल्या स्टेपमध्ये व्हेरिएबल कन्सिडर करणे, दुसऱ्या स्टेपमध्ये इक्वेशनचं फॉर्मेशन. ठीक आहे, कंडिशन यूज केली आहे. थोडं सिम्प्लिफाय करू. बघा, दोघींचा बेस सेम नाही आहे, तर आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. सो 1 × x+5, x+5, 1 × x, एक्स, आणि खाली दोघींचा गुणाकार x × x+5. इथे काळजी घ्या, दोन टर्म आहे, ब्रॅकेट टाकावं लागेल तुम्हाला. 1/6. तर बघा बेटा, एक्स प्लस एक्स किती होईल? 2x. ठीक आहे, प्लस फाईव्ह. आणि डिनॉमिनेटरला काय रे? x × x, x² x × 5, 5x. सो x² + 5x इज इक्वल टू 1/6. आता आपण काय करणार आहे? जी टर्म डिवाइडला आहे तिकडे त्यांना मल्टिप्लाय होईल, आणि 6 जो डिवाइडला आहे तो मल्टिप्लाय होईल. ठीक आहे, सो 2x + 5 × 6. दोन टर्म आहे, त्यामुळे ब्रॅकेटचा तुम्हाला वापर करावा लागेल. तर 1 × x² + 5x. सो 6 × 2x, दॅट इज 12x. 6 × 5, 30. 1 × x² × x² 1 × 5x, 5x. आता याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिण्यासाठी मी लेफ्ट साईडला 0 लिहिणार आहे, सगळ्या टर्म राईट साईडला टाकणार आहे. लक्षात घ्या, पहिले x² टर्म आहे, त्यानंतर x च्या टर्म घ्यायची आहे 5x. पॉझिटिव्ह 12x, इकडे त्यांना काय होईल? निगेटिव्ह 12x. पॉझिटिव्ह 30 होणार आहे, निगेटिव्ह 30. ठीक आहे, मग आता बघा, लाईक टर्मची ॲडिशन सबट्रॅक्शन करून घेऊ आपण. सो 0 = x² 5x − 12x − 7x − 30. आता हे आपलं स्टँडर्ड फॉर्ममधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं आहे, सॉल्व करणार आहे. मग लक्षात घ्या, ते प्रोडक्ट किती पाहिजे बेटा? −30, आणि सम पाहिजे −7. प्रोडक्ट निगेटिव्ह याचा तर तुम्हाला डिफरन्सचा विचार करायला पाहिजे. दोन संख्यांमधला डिफरन्स पाहिजे 7, आणि गुणाकार पाहिजे 30. तर त्या संख्या आहेत 10 आणि 3.
आता ना तुम्हाला चिन्ह द्यायचे, चिन्ह देताना प्रोडक्ट निगेटिव्ह असेल तर दोघे चिन्ह वेगवेगळे देतात, मग ते कोणाला विचारायचं? समला विचारायचं. सम निगेटिव्ह आहे, याचा अर्थ मोठा नंबर निगेटिव्ह, लहान नंबरला पॉझिटिव्ह. ठीक आहे, बघा आता 0 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 10x, याला रिप्लेस करा मायनस 10x प्लस 3x ने, मायनस 30, दोघींमध्ये कॉमन आहे एक्स इन द ब्रॅकेट एक्स मायनस 10, इथे दोघींमध्ये कॉमन आहे 3 इन द ब्रॅकेट एक्स मायनस 10. सो एका ब्रॅकेटमध्ये येईल एक्स मायनस 10 एक्स प्लस 3, दोन ब्रॅकेटचं प्रोडक्ट 0, याचा अर्थ फर्स्ट ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 असेल किंवा सेकंड ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 असेल. तो मायनस 10 इकडे त्यांना येईल प्लस 10, सो एक्स इक्वल टू 10 ऑर एक्स इक्वल टू मायनस 3. पण बेटा वय कधीही निगेटिव्ह राहू शकत नाही, त्याच्यामुळे मायनस 3 व्हॅल्यू चालणार नाही. मग ते लिहितोय मी, बट एक्स इज नॉट इक्वल टू मायनस 3, कारण द्यावं लागेल एज नेव्हर निगेटिव्ह. एक्सची व्हॅल्यू काय येईल तुमची 10. तर काय विचारलंय बघा, त्याचे प्रेझेंट एजेस म्हणजे किशोरचं वय काय मानलंय आपण, एक्स. एक्स म्हणजे 10 वर्षांचा किशोर आहे. आणि दुसरं आहे विवेक, विवेक एक्स प्लस 5 मग 10 आणि 5 15. ठीक आहे, म्हणजे दोघींचे वय काय येतील, प्रेझेंट एजेस ऑफ किशोर अँड विवेक इज 10 अँड 15 इयर्स. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 5 पाहूयात. आता सुयश स्कोअर्ड 10 marks मोर इन सेकंड टेस्ट दॅन दॅट इन फर्स्ट, म्हणजे सुयशला दुसऱ्या परीक्षेमध्ये पहिल्या परीक्षेपेक्षा 10 mark जास्त आहे. मग तुम्हाला माहिती सेकंड टेस्टबद्दल दिलेली आहे, तर फर्स्ट टेस्टला तुम्हाला एक्स मानावं लागेल. मार्क्स इन द फर्स्ट टेस्ट बी एक्स. लक्षात ठेवा, ज्याची माहिती दिलेली असते तो फॅक्टर सोडून दुसऱ्या फॅक्टरला एक्स कन्सिडर करा, प्रॉब्लेम लवकर सॉल्व होईल. लक्षात घ्या, आता मी काय करतोय, कन्सिडर मार्क्स ऑफ सुयश इन फर्स्ट टेस्ट बी एक्स. पहिल्या टेस्टमधील मार्क्स आहे एक्स, तर दुसऱ्या टेस्टमध्ये किती असतील, 10 ने जास्त, मग एक्स प्लस 10. देअरफोर मार्क्स इन सेकंड टेस्ट इज एक्स प्लस 10. ठीक आहे, आता पुढची कंडिशन वाचतोय मी, 5 times द स्कोअर ऑफ द सेकंड टेस्ट, म्हणजे दुसऱ्या टेस्टमधल्या मार्कांची 5 times इज सेम ॲज स्क्वेअर ऑफ द स्कोअर इन द फर्स्ट टेस्ट. म्हणजे सेकंड टेस्टमध्ये जे मार्क आहे त्याच्या 5 times आणि पहिल्या टेस्टच्या मार्कांचा वर्ग दोघी सारखे आहेत, ही कंडिशन तुम्हाला दिलेली आहे. ते आता यूज करणार आहे, लक्षात घ्या. मी ते लिहितोय अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन, अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन. तर कंडिशन काय, 5 times 5 times म्हणजे 5 multiply, जसं दुप्पटला आपण 2 multiply लिहितो तसं 5 times म्हणजे 5 multiply स्कोअर इन द सेकंड टेस्ट. सेकंड टेस्टमध्ये स्कोअर काय, एक्स प्लस 10. ठीक आहे, पुढे असं इज सेम, सेम म्हणजे इक्वल टू स्क्वेअर, चलो स्क्वेअर, कोणाचा स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ द स्कोअर इन द फर्स्ट टेस्ट. तर फर्स्ट टेस्टमध्ये किती मार्क्स आहे, एक्स. परत एकदा रिपीट करतो, 5 times द मास इन द सेकंड टेस्ट इज सेम ॲज द स्क्वेअर इन द फर्स्ट टेस्ट. थोडं सॉल्व करू आता, 5 multiply x किती होईल रे, 5x, 5 multiply by 10 दॅट इज 50, आणि हा आहे एक्स स्क्वेअर. याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपण लिहिणार आहे, त्यासाठी आपल्याला लेफ्ट साईडला 0 करावा लागणार आहे, सर्व टर्म राईट साईडला शिफ्ट करायचं आहे. तर बघा हा एक्स स्क्वेअर आहे, पॉझिटिव्ह 5x विल निगेटिव्ह 5x, पॉझिटिव्ह 50 होणार आहे निगेटिव्ह 50. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झाल्यानंतर आपण ते सॉल्व करू. ते इथे लिहितो मी प्रोडक्ट आणि सम,
मी फैक्टराइजेशन या प्रोसेस का वापर करना है। तो प्रोडक्ट कसा लिखता बेटा, एक्स स्क्वेर का कोएफिशिएंट बघा दिलानी म्हणजे किती येते 1, लास्टला जो कॉन्स्टंट है मल्टीप्लिकेशन करा 1 × −50 दैट इज −50। सम म्हणजे एक्स का कोएफिशिएंट किती आहे −5। आता तुम्हाला व्यवस्थित डिसिजन घ्यायचे बेटा, प्रोडक्ट निगेटिव है म्हणजे आपल्याला डिफरन्सचा विचार करावा लागेल, म्हणजे दोन संख्येचा गुणाकार 50 पाहिजे आणि त्यांच्यामधला फरक 5 पाहिजे। अशा कोणत्या दोन संख्या आहेत बघा, 10 आणि 5 चेक करा रे, दोघींचा गुणाकार 50 आहे त्यांच्यामधला फरक आहे 5। आता आपल्याला याचे साईन द्यायचे आहे, तर साईन देताना बघा प्रोडक्ट निगेटिव असेल तर दोघी साईन वेगवेगळे असतात, मग ते कोणाला विचारायचं आहे तुम्हाला, सम। सम निगेटिव आहे याचा अर्थ मोठ्या नंबरला निगेटिव साईन द्या, लहान नंबरला पॉझिटिव्ह साईन द्या। चेक करू, −10 × −50 −10 + 5 −5 बरोबर येतं आहे। पुढचं सॉल्व करू, आता बघा 0 = फर्स्ट टर्म आहे एक्स स्क्वेअर, याला आपण रिमूव्ह करतो, याचे दोन तुकडे करतो आपण, बघा −10x + 5x आणि लास्टला आहे −50 −50 देअरफोर 0 = इथे कॉमन काय बघा, दोघी टर्ममध्ये एक्स इन द ब्रॅकेट −10, हा ब्रॅकेट रिपीट करून घ्या बेटा −10। आता इथे काय येणार आहे बघा, थर्ड टर्म तुम्हाला बघायची आहे, थर्ड टर्म आहे आपली 5x, त्याला डिवाइड करा या एक्सने, सो एक्स एक्स कॅन्सल, काय आता 5 म्हणजे +5 ठीक आहे। सो देअरफोर 0 = एका ब्रॅकेटमधील एक्स −10, दुसरा ब्रॅकेटमध्ये येणार आहे x + 5। बेटा दोन ब्रॅकेटचा गुणाकार 0 आहे बघा, प्रोडक्ट 0 आहे, याचा अर्थ फर्स्ट ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 असेल किंवा सेकंड ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 असेल। देअरफोर 0 = x − 10 और 0 = x + 5। सो −10 इकडे त्यांना काय होईल, +10, सो x = 10 और +5 होणार आहे −5, x = −5। पण या ठिकाणी निगेटिव्ह मार्कांची सिस्टीम आहे का नाही याबद्दल काही दिलं आहे का, त्याच्यामुळे आपण एक्सची व्हॅल्यू −5 घेऊ शकत नाही, मार्क्स आपण इथे निगेटिव्ह घेऊ शकत नाही, मग लक्षात घ्या। देअरफोर बट एक्स इज नॉट इक्वल टू −5, इथे लिहून घ्या तुम्ही, मार्क्स नेव्हर निगेटिव्ह, मार्क्स निगेटिव्ह राहू शकत नाही ह्या प्रॉब्लेमसाठी, मग एक्सची व्हॅल्यू घ्यावी लागेल 10। देअरफोर x = 10। आता आपल्याला काय विचारलंय बघा रे, फाइंड ही स्कोर इन द फर्स्ट टेस्ट, पहिल्या टेस्टमधले मार्क्स विचारले आणि पहिल्या टेस्टमधले मार्क्स तुम्ही कन्सिडर केले एक्स आणि एक्सची व्हॅल्यू 10। देअरफोर मार्क्स ऑफ सुयश इन फर्स्ट टेस्ट इज 10। पहिल्या टेस्टमध्ये किती मार्क होते, 10। चला विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम नंबर 6 पाहूया। आता काय दिलं आहे, तर प्रॉब्लेम बऱ्यापैकी मोठा आहे आणि याला स्टार केलं आहे पुस्तकात, म्हणजे थोडा कठीण प्रॉब्लेम आहे, व्यवस्थित बघू काय येतं। मिस्टर कदम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थेन पॉट्स, ठीक आहे, मिस्टर कदमचा एक बिझनेस आहे, तो पॉट्स तयार करतो आहे, ठीक आहे। पुढे असं म्हटलं आहे, ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस, खूप महत्त्वाचं आहे, तो दररोज काही प्रमाणात पॉट्स तयार करणार, म्हणजे तिथं फिक्स आहे दररोज किती पॉट्स तयार करायचे आहेत, क्वांटिटी फिक्स आहे। हां, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 pot इज ₹40 मोर दॅन 10 times टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स इन 1 day। हे स्टेटमेंट आहे बेटा सगळ्यात जास्त महत्त्वाचं स्टेटमेंट आहे प्रॉब्लेममध्ये, आपण स्टेटमेंटचा मराठीत आता लावणार आहे। प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 pot, एका पॉटची किंमत, ते लिहितो मी, एक पॉटची किंमत, तुम्हाला समजण्यासाठी मुद्दा मराठीत लिहितोय, एका पॉटची किंमत काय म्हटलं, इज 40 मोर दॅन, 40 जास्त आहे, 40 जास्त आहे कोणापेक्षा, 40 मोर दॅन 10 times 10 pot, कोणाच्या 10 pot, 10 times टोटल नंबर ऑफ पॉट्स, टोटल पॉट 10 pot, कोणाच्या,
टोटल पॉट्स, म्हणजे एका दिवसात जेवढे पॉट्स तयार होणार आहेत त्याच्या 10 पटमध्ये 40 मिळवल्यावर एका पॉटची किंमत भेटणार आहे. जसं दररोज सपोज 5 पॉट तयार होत असतील तर एका पॉटची किंमत काय होऊ शकते बघा. दररोज 5 पॉट तयार होतात त्याच्यात 10 पट करा, त्याच्यामध्ये 40 मिळवा. 50 आणि 40 90 ही झाली प्राईज ऑफ 1 पॉट. हा कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या, ठीक आहे. मग माहिती कोणाबद्दल दिली आहे? प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट. मग याला सोडून द्या. दुसरा फॅक्टर काय? टोटल नंबर ऑफ पॉट्स, याला एक्स कन्सिडर करा, ठीक आहे. ज्याबद्दल तुम्हाला माहिती दिली आहे तो सोडून दुसऱ्या फॅक्टरला तुम्हाला एक्स कन्सिडर करायचं आहे. तर आपण टोटल नंबर ऑफ पॉट्स जे दररोज तयार होत आहेत त्यांना एक्स मानणार आहे, ठीक आहे. लक्ष द्या, कन्सिडर टोटल नंबर ऑफ पॉट्स मेक्स इन 1 डे बी एक्स, म्हणजे तो दररोज एक्स पॉट तयार करेल. इथे लिहितो मी, आता एका पॉटची किंमत काय असेल बघा, 110 पट त्याच्यात 40 मिळवायची असेल एका पॉटची किंमत. देअरफोर कॉस्ट प्राईस, किंवा नुसतं प्राईस म्हटलं तरी चालेल. त्यांनी कोणता शब्द वापरला आहे बघा, प्रोडक्शन कॉस्ट. इथे लिहितो मी प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट इज इक्वल टू 10 टाइम्स, म्हणजे 10 पट. कोणाच्या 10 पट? टोटल नंबर ऑफ पॉट्स ते एक्स प्लस 40, ठीक आहे. मातेने पुढचं स्टेटमेंट काय दिलं बघा, इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज 600, एकूण पॉटची किंमत किती आहे? 600 रुपये. बघा, एक पेन जर 5 रुपयाचा असेल आणि तुम्ही जर बेटा 7 पेन खरेदी केले तर किती रुपये लागतील? 5 × 7 = 35. तसं इथे एका पॉटची किंमत किती बघा, 10x प्लस 40. आणि असे किती पॉट खरेदी करणार आहे किंवा किती पॉट तयार करणार आहे तो एक्स मल्टीप्लाय बाय एक्स. ही असेल तुमची टोटल प्राईज ऑफ ऑल पॉट्स, जेवढे पॉट्स यांची एकूण किंमत असेल, ठीक आहे. तर मी इथे लिहिणार आहे बघा, टोटल प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स इज इक्वल टू 10x प्लस 40 मल्टीप्लाय बाय एक्स, ठीक आहे. आणि जी एकूण किंमत आहे दिली तुम्हाला 600 रुपये. एकूण किंमत किती आहे? 600. तर मी कंडिशनचा वापर करतो आहे, लक्षात घ्या. हे रफ वर्क आहे सगळं, ते मी खोडणार आहे. ठीक आहे, आता कंडिशनचा वापर करू आपण. अकॉर्डिंग टू कंडिशन टोटल प्राईज, टोटल प्राईज आहे तुमची 10x प्लस 40 प्रोडक्शन प्राईज मल्टीप्लाय बाय एक्स. आणि प्रोडक्शन कॉस्ट किती दिली तुम्हाला? 600 रुपये. म्हणजे या प्रोडक्शन कॉस्टला 600 सोबत तुम्हाला इक्वेट करावं लागणार आहे. हे इक्वेशन जर तुम्हाला समजलं तर प्रॉब्लेम पूर्ण समजला, ठीक आहे. सॉल्व करू आता. एक्स मल्टीप्लाय बाय 10x, सो 10x² एक्स मल्टीप्लाय बाय 40x इक्वल टू 600 एका साईड लावणार आता याला. देअरफोर 10x² प्लस 40x पॉझिटिव्ह इकडे त्यांना काय होईल? निगेटिव्ह इज इक्वल टू 0. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर प्रत्येक संख्येला आपण 10 ने भाग देऊ शकतो, ठीक आहे. सो इथे लिहितो मी डिवाइड बाय 10. सो इथे होईल x² 40/10 4x मायनस 60 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन मी आता सॉल्व करणार आहे. इथे प्रोडक्ट आणि सम काय येईल बघा, प्रोडक्ट येणार आहे मायनस 60, सम येणार आहे 4. बेटा प्रोडक्ट निगेटिव्ह याचा अर्थ तुम्हाला डिफरन्सचा विचार करायचा आहे. डिफरन्स यायला पाहिजे 4, गुणाकार यायला पाहिजे 60. तर असे नंबर आहे 10 आणि 6, दोघींचा गुणाकार 60 आहे आणि यांच्यामधला फरक 4 आहे. मग प्रोडक्ट निगेटिव्ह असेल तर दोघे चिन्ह वेगवेगळे देतात, मग ते कोणाला विचारायचं? समला. सम पॉझिटिव्ह आहे, मोठा नंबर पॉझिटिव्ह, लहान नंबर निगेटिव्ह, ठीक आहे. पुढे सॉल्व करू आता. फर्स्ट टर्म आहे आपली x², मिडल टर्म आपण रिमूव्ह करतो, त्याच्याऐवजी याला ॲडजस्ट करू, प्लस 10x मायनस 6x मायनस 60 इज इक्वल टू 0.
दोघींमध्ये काय कॉमन आहे बघा आता इथे एक्स कॉमन आहे सो एक्स प्लस टेन इथे एक्स प्लस टेन कंटिन्यू करायचं आहे तुम्हाला थर्ड टर्म बघायची आता इथे काय येणार आहे बघा थर्ड टर्म आहे मायनस सिक्स एक्स त्याला डिवाइड करा एक्सने तर इथे येईल मायनस सिक्स ठीक आहे मग एका ब्रॅकेटमध्ये येणार आहे एक्स प्लस टेन दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस सिक्स इक्वल टू झिरो बेटा दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट झिरो आहे याचा अर्थ फर्स्ट ब्रॅकेटची व्हॅल्यू झिरो आहे किंवा सेकंड ब्रॅकेटची व्हॅल्यू झिरो आहे सो देअरफोर एक्स प्लस टेन इज इक्वल टू झिरो ऑर एक्स मायनस सिक्स इक्वल टू झिरो तर एक्स इक्वल टू येईल मायनस टेन और x इक्वल टू येणार आहे सिक्स पण मायनस टेन ही व्हॅल्यू पॉसिबल नाही आहे कारण आपण x काय कन्सिडर केला आहे टोटल नंबर ऑफ पॉट्स मेक्स इन वन डे एका दिवसात जितके पॉट्स तयार होतात त्याला x मानलंय एका दिवसात निगेटिव्ह वस्तू तयार होऊ शकत नाही वस्तू कधी पॉझिटिव्ह तयार होऊ शकते वन टू थ्री फोर फाय असं मग एक्सची व्हॅल्यू मायनस टेन येणार नाही इथे लिहा बट एक्स नॉट इक्वल टू मायनस टेन कारण नंबर ऑफ पॉट्स नेवर निगेटिव मग एक्सची व्हॅल्यू आली तुमची सहा मग दररोज तू किती पॉट तयार करेल सहा आता तुम्हाला विचारलं काय बघा त्यांनी म्हटलं फाइंड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट ती काय घेतली तुम्ही प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट आहे टेन एक्स प्लस फोर्टी इथे लिहितोय मी प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट टेन एक्स प्लस फोर्टी किंमत टाका एक्सची किंमत आहे सहा दहा गुणिला सहा अधिक चाळीस साठ आणि चाळीस शंभर शंभर काय रुपये तर एका पॉटची किंमत आहे शंभर रुपये आणि विचारलं नंबर ऑफ पॉट्स मानले तुम्ही एक्स तर नंबर ऑफ पॉट किती तुमचे मग सहा दररोज तो सहा पॉट तयार करेल देअरफोर नंबर ऑफ पॉट्स आर सिक्स तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे प्रॉब्लेम कठीण नाही आहे लँग्वेज थोडी कठीण आहे तिला व्यवस्थित समजून घ्या प्रॉब्लेम तो सुरुवातीला मराठीत रूपांतर करा त्यानंतरच त्याला सॉल्व करा ठीक आहे चला विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम नंबर सेवन बघूयात आता प्रतीक टेक्स एट अवर्स टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट आता बेटा ह्या प्रॉब्लेममध्ये बरेच कन्सेप्ट तुम्हाला नवीन शिकायला भेटणार आहेत ह्या टाईपचा प्रॉब्लेम तुम्ही आतापर्यंत कधी बघितलेला नाही आहे क्वाड्रॅटिकमध्ये ठीक आहे व्यवस्थित लक्ष द्या आता ह्याच्यात काय आहे बेटा दोन कन्सेप्ट आहे आपण जर बोट एक स्टील वॉटरमध्ये टाकली ठीक आहे एक संत पाणी जसं तलावामध्ये पाणी थांबलेलं असतं त्याप्रमाणे स्टील वॉटर आहे इथे जर तुम्ही तुमची बोट ठेवली सपोज ठीक आहे ही बोट आहे काहीतरी तर तिचं स्पीड वेगळा असेल बोटचा स्पीड आहे सपोज 10 किलोमीटर पर आवर तर ती संत पाण्यामध्ये 10 किलोमीटर पर आवरने ट्रॅव्हल करेल त्याला पाण्याचा अपोज होणार नाही किंवा पाणी त्याला सपोर्ट करणार नाही आलं लक्षात बघा पाण्याचाही ते स्पीड नाही आहे तलावामध्ये पाणी थांबलेलं आहे स्पीड नाही आहे त्याच्यामुळे इथे बोटला मदत पण होणार नाही आणि बोटला अपोज पण होणार नाही बोट जर संत पाण्यामध्ये असेल तर पण बोट जर आपण एखाद्या फ्लोमध्ये टाकली सपोज जर नदीमध्ये टाकली तर वेगळे इक्वेशन तयार होतात वेगळ्या कंडिशन येतात बघा नदीमध्ये काय असतं साहजिकच आहे नदीचा आपला काहीतरी फ्लो असेल ठीक आहे ही नदी आहे इथे टॉप लेवलपासून अशी खाली येते तिकडे असं त्याचा फ्लो आहे मी वॉटरचा फ्लो दाखवतोय आता ह्या पद्धतीने वॉटरचा फ्लो आहे ठीक आहे वॉटरचा साहजिकच काहीतरी स्पीड राहणार आहे त्याला आपण म्हणतो वॉटर करंट स्पीड काय म्हणतो वॉटर करंट स्पीड जो पाण्याचा स्पीड असेल नदीमधला त्याला वॉटर करंट स्पीड म्हणतो आपण मग इथे काय म्हटलं बघा प्रतीक टेक्स एट अवर्स टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट म्हणजे आता ह्या स्पॉटवरून प्रत्येकनी स्टार्ट केलं ठीक आहे आपला स्टार्टिंग पॉईंट घेतोय मी कॉन्सन्ट्रेशन पूर्ण इथे पाहिजे तुमचं कठीण प्रॉब्लेम आहे इथून प्रत्येकनी स्टार्ट केला ठीक आहे इथपर्यंत येणार आहे तो तर प्रतीक इथून इथपर्यंत येईल 36 किलोमीटर एवढं अंतर दिलं आहे 36 किलोमीटर इथे येणार आहे परत रिटर्न जाणार आहे इथे म्हणजे हाच तुमचा कोणता पॉईंट आहे एंड पॉईंट आहे समजून घ्या जो स्टार्टिंग पॉईंट आहे त्याच पॉईंटला तो एंड करणार आहे म्हणजे इथून तो स्टार्ट करेल 36 किलोमीटर खाली जाणार आहे डाऊनस्ट्रीम म्हणजे काय खालच्या दिशेने जाणार आहे आणि परत 36 किलोमीटरवरून रिटर्न येणार आहे म्हणजे 36 जाण्याचे आणि 36 परत येण्याचे याचा अर्थ तो टोटल
72 किलोमीटर एवढं अंतर कवर करणार आहे. 72 कसे दोन भागामध्ये, तो 36 किलोमीटर पहिले खाली जाईल डाऊन स्ट्रीमला आणि 36 किलोमीटर वरती येईल त्याला म्हणतात अपस्ट्रीम. ठीक आहे, इथे लिहितो मी 36 किलोमीटर डाऊन स्ट्रीम आणि 36 किलोमीटर अपस्ट्रीम. ठीक आहे, हे फिक्स झालं डिस्टन्स किती जाणार आहे तो टोटल 72 किलोमीटर, 36 खाली 36 वरती. आता येऊ आपण टाईमकडे, किती टाईम लागणार त्याला. प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल, 8 hours लागणार आहे. ठीक आहे, इथे लिहून घेतो मी टाईम 8 hours, टोटल त्याला 8 hours लागणार आहे. ठीक आहे, वॉटर फ्लोमध्ये बोट टाकलेली आहे. आता मग स्पीडच्या बाबत बोलू, 3 कन्सेप्ट आहे. डिस्टन्सबद्दल आपलं डिस्कशन झालं आहे, 36 किलोमीटर डाऊन स्ट्रीम 36 किलोमीटर अपस्ट्रीम. टाईमबद्दल झालं आहे 8 hours लागणार आहे. मग आता स्पीड, स्पीडबद्दल काय बघा. प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊन स्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर अवर. बोटचा संत पाण्यातील वेग आहे 12 किलोमीटर पर अवर. म्हणजे बोट जर तलावामध्ये ठेवली तर तिचं स्पीड काय असेल बघा. स्पीड ऑफ बोट तो असेल 12 किलोमीटर पर अवर जर संत पाण्यामध्ये ठेवलं तर. आता बोट आपले कुठे आहे, फ्लोमध्ये. मग फ्लोमध्ये याच्यावर काय परिणाम होतो बघा. फ्लोमध्ये दोन स्पीड काम करतात. पहिलं आहे स्पीड ऑफ वॉटर फ्लो किंवा स्पीड ऑफ वॉटर करंट म्हणतात त्याला, आणि दुसरं स्पीड ऑफ द बोट. आता आपण असं मानू की हे जे पाणी वरतून खाली येणार याचं स्पीड आहे एक्स किलोमीटर पर अवर. हे काय मानलं मित्र, स्पीड ऑफ वॉटर करंट, ते विचारलं तुम्हाला वॉटर करंट. तो स्पीड ऑफ वॉटर करंट घेतलाय आपण एक्स किलोमीटर पर अवर. मग आता बोट जेव्हा वरतून खाली येईल तर बोटचं स्पीड किती आहे, 12 किलोमीटर पर अवर संत पाण्यामध्ये. पण जेव्हा खाली त्याचा स्पीड असेल 12 आणि एक्स, दोघींची ॲडिशन होईल, कारण तो खाली जेव्हा जाणार आहे तेव्हा त्याला पाणी मदत करणार आहे. ठीक आहे, आणि तो जेव्हा वरती येईल तेव्हा पाण्याचा फ्लो त्याला अपोज करेल. या दोन वेगवेगळे कन्सेप्ट समजून घ्या. जेव्हा बोट खाली तेव्हा बोटचा स्पीड असेल बघा, इथे तुम्ही बोट जेव्हा खाली तेव्हा पाण्याचा स्पीड एक्स आणि बोटचा 12 असा एक्स प्लस 12 किलोमीटर पर अवर एवढ्या स्पीडने बोट खाली इथपर्यंत, आणि इथून ती रिटर्न होताना इथे तिचा स्पीड असेल 12 - x किलोमीटर पर अवर. बोटचा स्पीड असेल 12 पण तिकडनं येणारा एक्सचा स्पीड त्याला अपोज करेल. ती 12 स्पीडने जाण्याचा प्रयत्न करेल पण एक्सचा स्पीड अपोज करेल. मग 12 एक्स मायनस होऊन जाईल, तिचा स्पीड कमी होऊन जाईल. 12 - x एवढ्या स्पीडने ती वरती जाणार आहे. दोघी कन्सेप्ट समजून घ्या. वरती जाताना 12 - x, खाली येताना 12 + x. इथे तुम्ही एक्स प्लस 12 आहे, 12 + x लिहिलं तरी चालेल, काही फरक पडणार नाही. एकच लक्ष ठेवा, खाली जाताना मदत होणार आहे म्हणून प्लस, वरती येताना अपोज होणार आहे म्हणून मायनस. बोटच्या स्पीडवरून तुम्ही वॉटर करंटचं स्पीड मायनस करायचं आहे. ठीक आहे, आता आपण कंडिशन वगैरे सगळे यूज करणार आहे, लक्ष द्या. आता सगळ्यात पहिले स्पीड ऑफ वॉटर करंट मी एक्स मानलेलं आहे. इथे लिहितो मी कन्सिडर स्पीड ऑफ वॉटर करंट बी एक्स किलोमीटर पर अवर. एक्स किलोमीटर पर अवर वॉटरचा फ्लोचा आपला स्पीड आहे. मग आता बोटचं स्पीड लिहिणार आहे मी डाऊन स्ट्रीममध्ये आणि अपस्ट्रीममध्ये. ठीक आहे, स्पीड ऑफ बोट इन डाऊनस्ट्रीम, इन डाऊनस्ट्रीम इज, डाऊनस्ट्रीममध्ये काय बघा, मदत होते ना 12 + x, 12 + x किलोमीटर पर अवर. आणि अपस्ट्रीममध्ये काय स्पीड राहील, 12 - x. इथे लिहितो मी स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीम इज 12 - x किलोमीटर पर अवर.
स्पीडचा कन्सेप्ट क्लिअर झाला, जाताना आणि येताना. आता येणार आहे आपण टाईमकडे. बेटा जाताना किती वेळ लागेल, येताना किती वेळ लागेल ते आपल्याला लिहायचं आहे. तर टाईमचा फॉर्म्युला काय असतो? डिस्टन्स अपॉन स्पीड. तर जाताना बेटा डिस्टन्स किती आहे? 36 किलोमीटर, आणि स्पीड आहे 12 + x. तर आपण टाईम काढून घेऊ, ठीक आहे. स्पीड ऑफ बोट टू टाइम ऑफ बोट टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम इज इक्वल टू डिस्टन्स आहे 36 अपॉन स्पीड आहे 12 + x. आणि टाईम काढतो आहे आपण, टाईमचं युनिट असतं आपला आवर, ठीक आहे. झालं डाउनस्ट्रीम. त्याच पद्धतीने आपल्याला अपस्ट्रीमचे कॅल्क्युलेशन करायचे, ठीक आहे. देअरफोर टाईम ऑफ बोट टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर अपस्ट्रीम इज इक्वल टू, वरती जायचं तर 36 किलोमीटर बेटा डिस्टन्स आणि स्पीड काय आहे? 12 - x, 12 - x आवर्स. आता सगळं क्लिअर आहे. येताना टाईम आहे 36 / 12 + x, वरती जाताना आहे 36 / 12 - x. दोघी टाईमची बेरीज म्हणजे टोटल टाईम तुम्हाला दिला आहे बेटा 8 तास. याचा आपल्याला वापर करायचा आहे. मी हे सगळं आता रफ करतो आहे, व्यवस्थित तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. किती लिहितो मी? बट टोटल टाइम टेकन बाय बोट टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम अँड 36 किलोमीटर अपस्ट्रीम इज 8 आवर्स. देअरफोर आता बघा, खाली जाताना स्पीड आहे आपला 36 / 12 + x प्लस वरती येताना आहे 36 / 12 - x अँड टोटल आहे 8, ठीक आहे. आता तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केला बेटा, तर न्यूमरेटरमध्ये 36 कॉमन आहे, त्याला बाहेर काढून घेऊ आपण. 36 तुम्ही बाहेर काढला आहे ते उरेल 1 / 12 + x. इथे 1 / 12 - x इज इक्वल टू 8. तो 36 मल्टिप्लायचा डिव्हाइड होणार आहे. सो 8 / 36 इथे ॲडिशन करू आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 × 12 - x दॅट इज 12 - x. 1 × 12 + x दॅट इज 12 + x अपॉन दोघींची मल्टिप्लिकेशन 12 + x 12 - x. सो मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल, 12 + 12 दॅट इज 24. इथे फॉर्म्युला यूज होईल a + b a - b, a² - b² दोघींना 4 ने भाग देतोय, 4 × 2 = 8, 4 × 9 = 36, ठीक आहे. थोडं सिम्प्लिफाय करू आपण, हा डिवाइडला इकडे त्यांना मल्टिप्लाय होईल, हा डिवाइडला मल्टिप्लाय होईल, ठीक आहे. 24 × 9 इज इक्वल टू 2 × 12² - x². तर आता 2 डिवाइड होणार आहे, 24 × 9 / 2, 12² = 144 - x², तर आईल इथे 12 / 9 = 108 इक्वल टू 144 - x². नॉर्मल इक्वेशन बेटा, मायनस इकडे त्यांना काय होईल? प्लस x² 144 पॉझिटिव्ह काय होणार आहे? निगेटिव्ह. सबट्रॅक्शन केले तर काय 36. सो एक्स इक्वल टू x² 36 आहे, एक्स येईल +-6. स्क्वेअर रूट आपण दोघी साईडला घेतलेलं आहे, ठीक आहे. डिग्री 2 आहे म्हणून 2 उत्तर यायला पाहिजे. 36 + 6 आणि -7 दोघींचा स्क्वेअर आहे. पण आपण इथे निगेटिव्ह व्हॅल्यू घेऊ शकत नाही. का? तो कोणताही स्पीड निगेटिव्ह राहू शकत नाही, स्पीड नेहमी पॉझिटिव्ह असतो. मग इथे लिहावं लागेल तुम्हाला, बट एक्स इज नॉट इक्वल टू -6. इथे लिहावं लागेल स्पीड नेव्हर निगेटिव्ह. बेटा स्पीड 0 राहू शकतो पण निगेटिव्ह राहू शकत नाही. मग एक्सची व्हॅल्यू तुमची 6. काय विचारलंय ते प्रॉब्लेम मध्ये बघा, स्पीड ऑफ वॉटर करंट. स्पीड ऑफ वॉटर करंट काय घेताय तुम्ही? स्पीड ऑफ वॉटर करंट इज x किलोमीटर पर अवर.
therefore speed of water current is x kilometer म्हणजे 6 किलोमीटर पर अशा पद्धतीने तुम्हाला हा अपस्ट्रीम डाउनस्ट्रीमचा प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व करायचा आहे. प्रॉब्लेम थोडा कठीण होता पाहूया. चला विद्यार्थी मित्रांनो, आजचं आपलं लेक्चर आपण इथे स्टॉप करूयात. आज जे काही एक्झाम्पल घेतले मी ते खूप जास्त महत्वाचे होते. तुम्हाला आजचं लेक्चर कमीत कमी 2 ते 3 वेळेस रिपीट करायचंय बेटा, ठीक आहे? आणि काही अडचण आली तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. बाय.